ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी निपाणी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला पहाटे साडेपाच वाजता काकड आरती श्रीमंत दादाराजे देसाई सरकार तहसीलदार मोहन भस्मे प्राध्यापक चंद्रहास धुमाळ दाम्पत्य हरीश देसाई प्रकाश कांबळे पांडुरंग फटकर यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला सकाळी आठ ते साडेआठ समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्राणलिंग स्वामीजींच्या उपस्थितीत असंख्य भाविकांनी महारती व विठ्ठलनामाचा जयघोष केला यावी श्रेणी कमते यांनी देवी सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले श्री पांडुरंग भटकर यांनी आकर्षक प्रभावळ अर्पण केली त्यानंतर मंदिरातील फरशी बसवण्यासाठी सहाय्य केलेले धनाजीराव धुमाळ चंद्रहास धुमाळ अनुराधा सौदी यांचा सत्कार रामचंद्र पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला सकाळी साडेआठ पासून दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आला दिवसभरात विविध भजनी मंडळांनी भजन सेवा केली नगराध्यक्ष जयवंत भाटले तसेच असंख्य भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विष्णू सहस्त्रनाम हरिपाठ व भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वश्री संजय कमते विठ्ठल जाधव राजू ठाणेकर राजू साळुंके अभिनंदन भोसले किरण रेपे दीपक चव्हाण दत्ता कमते शंकर बड्डे आकाश सुतार यांनी परिश्रम घेतला महानकर नेपसाठी निपाणीहून गौतम जाधव